गरबा महोत्सवामध्ये ज्याला सपोर्टेड बाय 11 स्क्वेअर फीट प्रोजेक्ट्स फ्रॉम एलजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वाना डोंगरी हिंगना, त्याचे फाउंडर आहेत धनराज बोबडे सर आणि डायरेक्टर आहे अमित राऊत सर. त्यांची एक खूप सुंदर टॅगलाईन आहे की 11 स्क्वेअर फीट प्रोजेक्ट्स फ्रॉम एलजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, यहां मिलेगा आपको आपके सपनों का घर. 2BHK फ्लॅट सिर्फ 25 लाख्स में, एकदा नक्की जा बघा, तुम्हाला आवडेल तर नक्की घ्या आणि प्रत्येकाने नक्की जाऊन बघायला विसरू नका. आजच्या या सुंदर संध्याकाळी आपण भेटलेलो आहोत, नवरात्रीचा उत्सव सुरू आहे, गेले 4 दिवस आपण धमाल गरबा करतो आहोत, पण त्या गरब्या व्यतिरिक्तही आपण आपली एक संस्कृती जपायची आहे आणि ती संस्कृती जपायसाठी आपण इकडे आलेलो आहोत. तर या संस्कृतीचाच एक वारसा घेऊन मराठी संस्कृती, महाराष्ट्रीय संस्कृती आणि महाराष्ट्रीय संस्कृतीतील लोककला, लोकगीतं यांच्याशी समरस होऊन, लोकनृत्याशी समरस होऊन आपण ते जाणून घेणार आहोत. तेव्हा आपण सगळ्यात पहिले जात्यावरच्या ओवी काय असतात ते जाणून घेऊया. कदाचित माझ्या वयाच्या किंवा माझ्यापेक्षा थोड्या मोठ्या वयाच्या लोकांपर्यंत जात्यावरच्या ओवी किंवा बहिणाबाईंची गाणी आलेली असते. त्या बहिणाबाईंची गाणी त्यातला एक खूप प्रसिद्ध आहे, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. ही जी सांस्कृतिक ठेव आहे ही आपण आपल्या मुलांच्या हातात दिली पाहिजे, आपण आपली संस्कृती जपत राहिलो पाहिजे. म्हणून आता आम्ही आपल्या समोर घेऊन येणार आहोत जात्यावरच्या ओळी.
कुठल्याही कार्यामागे एका मातेची साथ असली की ती ऊर्जा एक वेगळीच येते आणि त्याच मातृत्वाचा उत्सव आपण सादर करीत आहोत तेव्हा सर्वप्रथम मी खोबऱ्याकडे काकूंचं स्वागत करण्यासाठी श्रावणी पाटील यांना विनंती करतो. त्यानंतर या कार्यक्रमाची न्यू ज्यांनी ठेवली ही संकल्पना ज्यांनी समोर आणली आणि इतका मोठा हा कार्यक्रम आयोजन करण्याकरता रात्रंदिवस आपले श्रम ओतले त्यांच्या आई विजयाबाई नारनवरे यांचं स्वागत करायला मी स्वाती कोडापे यांना विनंती करतो. यानंतर मी नितीन भाऊंना विनंती करतो की त्यांनी अमित राऊत यांचं स्वागत करावं. 11 स्क्वेअर फीट प्रोजेक्ट फ्रॉम एलजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वाना डोंगरीचे ते संस्थापक आहेत आणि या कार्यक्रमाला त्यांचं विशेष योगदान लाभलेलं आहे आणि म्हणूनच आपण आज इथे सगळे जमलेलो आहोत. त्यानंतर मी आनंद धडांगे यांना विनंती करतो की त्यांनी संजय जुमडे यांचं स्वागत करावं. श्री बालाजी हाइट्स या प्रोजेक्टचे ते संस्थापक आहेत. त्यानंतर ॲडव्होकेट यशश्री तुर्के यांचं स्वागत करण्याकरता मी पुन्हा एकदा सुरभी श्रावणी पाटील यांना विनंती करतो.
श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज।